महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद। नमस्कार, आजच्या अनवट स्वादच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मस्त खा आणि स्वस्त रहा हे म्हणत असताना आम्ही सुद्धा बऱ्याच पदार्थांवर ताव मारतो आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक रेसिपी बघून ती ट्राय करता, खरंय की नाही? तुमच्या पत्रामधून आम्हाला कळतंच, त्याचसोबत यूट्यूबवर सुद्धा तुम्हा सगळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय। पण मंडळी, प्रत्येक सणात, प्रत्येक उत्सवात किंवा प्रत्येक मोसमात तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळं खायला आवडतं, कारण जिभेला तृप्त करायचं असतं। तर मंडळी, विशेषतः आपल्याला वेगवेगळ्या मोसमात काही विशेष पदार्थ खावेसे वाटतात, पण चटपटीत जर असतील तर ते वर्षभरात कधीही आवडतात। आणि विशेषतः अशा चटपटीत भाज्यांची मागणी आपणही आपल्या घरातल्या गृहिणीकडे करत असालच। चला तर मग आज अशीच एखादी चटपटीत रेसिपी नेमकी कोणती आहे, ती कशी बनते, हे सगळं काही आपण जाणून घेऊयात आपल्या आजच्या पाहुण्या प्रसन्नता यांच्याकडून। चला तर मग त्यांना बोलाव्या। प्रसन्नताजी नमस्कार। नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या अनवट स्वादच्या किचनमध्ये। बरं, तुम्ही काय करता? ऍज अ प्रोफेशन मी टीचर आहे। ओहो, शिक्षिका आज आपल्याला रेसिपी शिकवणार आहे। बरं, तुम्ही कितवीच्या मुलांना शिकवता? मी प्रायमरीच्या मुलांना शिकवते। वा, म्हणजे मुलं जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा ते म्हणत असेल ना, अरे वा, आज प्रसन्न वाटते। नक्कीच। वा छान, पण आज आम्हाला तेव्हाच प्रसन्न वाटेल जेव्हा तुमची रेसिपी रेडी होईल। हो, खरं। तर आज तुम्ही आम्हाला कोणत्या रेसिपीज दाखवणार? मी आज दाखवणार आहे, पहिली आपली रेसिपी आहे वेज कुर्मा। वेज कुर्मा? हा, वेज कुर्मा म्हणजे नाश्त्याचा आयटम आहे? नाही, ही भाजी आहे जी तुम्ही चपाती सोबत, रोटी सोबत, भातासोबत ही देखील खाऊ शकता। म्हणजे भाजीसाठी एक वेगळा ऑप्शन। बरं, ही भाजी नेमक्या कोणत्या मोसमात खावी की वर्षभर चालेल? नाही, आता कसं थंडीचा सीझन चालू झाला तर भाज्या सगळ्याच अवेलेबल मिळतात आता आपल्याला बाजारात। तर गाजर आहे, कोबी, परत वाटाणा, फ्लॉवर, ह्या भाज्यांची। अगदी या थंडीच्या दिवसामध्ये नाही का आपण भोगीच्या भाजीवर काम करतो, तसं जर चटपटीत भाजीसाठी तुम्ही एखादा ऑप्शन शोधत असाल तर वेज कुर्मा भाजी हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो, नाही का? बरं, आणि दुसरी रेसिपी कोणती असेल? दुसरी रेसिपी आहे आपली वेज मसाला क्लब सँडविच। अच्छा, क्या बात, नाश्त्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे मॅडमने। चला तर मग आज या दोन्ही रेसिपीज कडे आपण वळणार आहोत, पण त्यापूर्वी या किचनचा ताबा त्यांना देऊया। थँक्यू। बर, कोणत्या रेसिपीने सुरुवात करूयात आज? तर पहिले आपण करूया वेज कुर्मा भाजी। वेज कुर्मा भाजी, मला सांगा या रेसिपीसाठी लागणारं साहित्य। वेज कुर्मा त्याच्यासाठी घेत आहे आपण फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि वाटाणा, दोन कांदे, अर्धा वाटी खिसलेला नारळाचा खीस, एक छोटी वाटी काजू, एक छोटी वाटी चणा डाळ, एक टमॅटो, एक बटाटा, लाल तिखट, हळद, आलं लसूण, शहा जिरा आणि दालचिनी, तमालपत्र, कोथिंबीर। तर आपण पहिले कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया। तर आपण इथे घेऊया 4 चमचे तेल, शहाजिरं, दालचिनी, तमालपत्राची हे 1 छोटा स्पून घ्यायचं आहे आपल्याला, शहाजिरं आणि तमालपत्र 1 छोटा स्पून आपण घेत आहे शहाजिरं, नंतर घेत आहे 1 दालचिनीचा तुकडा, ते थोडंसं तेलात आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे 2 मिनटं। मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला हा कांदा चिरलेला। हे आपण 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेत आहोत त्याच्यात। तर हा मी सगळा घालणार आहे। थोडंसं आपण मीठ पण टाकू शकतो आता, म्हणजे कांदा हा लवकर शिजवतो। टमॅटो चिरून घेऊया। बरं, मला सांगा आपलं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MCA झालेलं आहे। मी IT मध्ये पहिले जॉब करत होते, पण नंतर आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर मग मी IT चा जॉब स्विच केला आणि नंतर मग ऍज अ टीचर म्हणून जॉईन केला। बरं, आपण थोडस इथून तिथे स्विच होऊया। हो, चालेल। हा, हो, करतो। बरोबर, असं म्हणतात जॉब शिफ्ट करत राहिलं की पगारही वाढतो।
पदोन्नती सुद्धा होते. तर तुमचा एक्सपिरियन्स काय? एक्सपिरियन्स असा आय टी जॉब मग हा प्रोफेशनली त्याच्यामध्ये पॅकेजेस जास्त असतात, पण टीचिंग प्रोफेशन असं आहे त्यामध्ये तुम्हाला शिकायला खूप मिळतं, मुलांशी अटॅचमेंट खूप जास्त होते, तुम्ही इमोशनली अटॅच होता मुलांशी, हा खूप फरक असतो. तुम्हाला मेंटली तुम्हाला खूप चांगलं एक समाधान मिळतं. तर आता पुढे आपण हा टॅमॅटो बारीक चिरलेला त्यात घालून घेऊया म्हणजे शिजेल. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझे मिस्टर असतात, माझी लहान एक मुलगी आहे 5 वर्षाची, आम्ही तिघ जणच असतो घरी. मिस्टर काय करतात? माझे मिस्टर आय टी मध्ये आहे जॉबला. ते जॉबला म्हणून तुम्ही तिकडे शिफ्ट झालात की काय? हा, इकडे पुण्यात आलो आम्ही. पण मग तुम्हाला स्वयंपाकाची आवड किती आहे? मला आवड खूप आहे, मला असं वेगवेगळं ट्राय करायला खूप जास्त आवडतं. इव्हन माझा युट्यूब चॅनल देखील आहे. अरे वा, पाडगावकर म्हणाले होते की आत आपुल्या झरा वाहतो निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. तो आनंद ज्याला उधळता आला त्याला जगणे आलं. खरं बरं, बऱ्यापैकी हो भाजलेला आहे कांदा आणि टोमॅटो. तर ह्याच्या पुढे आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया. तर इथे मी घेतलेल्या आहे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आल्याचं घेतलेलं आहे. तर हे बारीक झालेले आहे. तर आपण एक छोटा स्पून घेऊन ह्याच्यात घालूया, कारण आपला आता कांदा आणि टोमॅटो छान भाजलेला आहे. मी एक छोटा स्पूनच टाकते, एवढं पुरेसं होईल. आता हे चांगलं हलवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. आपण घेऊया एक छोटा स्पून हळद, त्याच्यानंतर आपण घालूया लाल तिखट. तर मी या सगळ्या भाज्या घालून घेते. आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाज्या. थोडं मसाल्यासोबत आपण या भाजून घ्यायचं. आता हे आपलं चांगलं भाजून झालं, त्यात आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. तर या भाज्या शिजतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी अर्धा ग्लास घातलेला आहे पाणी. त्याच्यावर झाकण ठेवूया आपण, म्हणजे भाज्या वाफेने लवकर शिजतील. तर आपण हे 5 ते 10 मिनिटं शिजून देऊया भाज्या. तोपर्यंत आपण काय करूया, आपण आता एक वाटण बनवूया, ओल्या खोबऱ्याचं वाटण. त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट तोच आहे ओल्या खोबऱ्याचा. ओलं खोबरं आणि काजू आणि फुटाणा डाळ, त्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे. म्हणजे ही आपली व्हाईट ग्रेव्ही तयार होते ह्याची. ओलं खोबरं वापरलेलं आहे. सुकं खोबरं वापरलं तर? सुक्या खोबऱ्यात ओल्या नारळाची चव थोडी वेगळी असते, सुक्या नारळाची थोडी वेगळी असते. ह्याच्यात कसं दूध निघतं ह्याचं, त्याच्यामुळे त्याच्यात वेगळी टेस्ट येते त्याची. चालेल. तर आपण ही जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली आहे नारळाचं चव. तर मी ही पूर्णच घेते, कारण त्याला मग तेवढं टेस्ट चांगली येईल. त्याला काजू घेतले, काजूने थिकनेस वाढतो. आणि फुटाणा डाळ घेतलेली आहे, आपली चणा डाळ असते ना ही, ती घेतलेली आहे. ह्याने पण ग्रेव्हीचा थिकनेस वाढतो. हो, वाटण झालेलं आहे आपलं हे ओल्या खोबऱ्याचं. मस्त सुगंध आला. हा, तर हे थोडंसं अजून भाज्या शिजून देऊया आपण आणि नंतर मग ह्याच्यात घालूया. मध्ये थोडं हलवण्याची हा गरज आहे. शिजतात भाज्या आपल्या. वास देखील खूप छान येतोय. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालूया. हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाणी पुरे ना? हो, लागलं तर आपण मध्ये मध्ये घालूया जर कमी पडलं पाणी. तर थोडं शिजण्यासाठी अजून थोडस झाकण. हा, 5 मिनिटं आपण शिजेलच. तर आपल्या त्या भाज्या शिजलेल्या आहेत, 5 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण उघडते मी आता. तर आपण हा आता जो वाटण केलेला आहे खोबऱ्याचं त्याच्यामध्ये घालून घेऊया. ओल्या खोबऱ्याचा एक स्वाद वेगळाच असतो. ओल्या खोबऱ्याने गोडशी गोडसरची चव येते. ही पण एक हेल्दी रेसिपीच आहे, मुलांसाठी देखील करू शकता भाजीला, डब्याला भाजी म्हणून. थोडंसं किंचित आपण पाणी घालू ह्याच्यात. बस
आता या ग्रेव्हीमध्ये थोडंसं हे आपण शिजून देऊया. बर, आपण कोथिंबीर घेऊया. मला स्वयंपाकाच्या आवडीच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या आवडी आहे? मला चित्रकलेची खूप जास्त आवड आहे. मला चित्रकला करायला खूप आवडते. शाळेमध्ये मुलांना सुद्धा चित्रकला शिकवता की नाही? हा, शिकवते ना. मुलांना ड्रॉइंग पिरियड असतो तेव्हा त्यांना शिकवायला लागतं. प्राथमिक मध्ये सगळेच विषय शिक्षकाला शिकवायला लागतो. बरोबर. चांगलं. तर आपलं हे पण चिरून झालेलं आहे, तर थोड्या 2-3 मिनिटांनंतर आपण त्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर. तर 5-10 मिनिटं झालेली आहेत, तर आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे आता. वाह, क्या बात आहे. थोडीशी घट्ट ग्रेव्ही आहे जी काजूमुळे आणि त्या चण्याच्या डाळीमुळे थोडीशी घट्ट झालेली आहे. रंग खूप छान आलेला आहे आणि सुगंध सुद्धा दरवळतोय. मी वाट बघतोय टेस्ट करण्यासाठी, पण तत्पूर्वी आपण ही सर्व्ह करूया. त्यांनी सर्विंगसाठी हे बाउल रेडी केलेलं आहे. तुम्ही यावर छान गार्निशिंग करा. मी ही टेस्ट करतो. गरम गरम आहे. वा, अतिशय सुंदर. म्हणजे अगदी तिखटही नाही, अगदी ओलसरही नाही, घट्ट सुद्धा आहे आणि टेस्ट खूप छान आली. हा, विशेषतः तुम्ही म्हणाल ना ओल्या नारळाची चव, ती त्या भाजीत उतरलेली आहे. खूपच छान. आपण पाहताय वेज कोरमा भाजी, जी आज आपल्याला प्रसन्नता मॅडमने अगदी प्रसन्न मनाने करून दाखवलेली आहे. पण आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या रेसिपीची. तुम्हाला सुद्धा आहे ना वेज कोरमा? साहित्य: फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि वाटाणा, 2 कांदे, नारळाचा किस अर्धा वाटी, काजू, चणा डाळ, टॉमॅटो, बटाटा, लाल तिखट, हळद, आलं लसूण, शहाजीरं, दालचिनी, तमालपत्र, कोथिंबीर आणि मीठ. कृती: सुरुवातीला एका कढईमध्ये छोटे 4 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र, शहाजीरं, दालचिनीचा तुकडा टाकावा. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो यामध्ये घालावा. टॉमॅटो शिजल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालावी. सर्व मिश्रण छान शिजल्यानंतर यामध्ये हळद, लाल मिरचीची पावडर 1 मोठा चमचा असं घालावं. यानंतर सर्व भाज्या यामध्ये घालून घ्याव्यात आणि छान एकजीव करून घ्याव्यात. यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालावं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं भाज्या शिजवून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा किस, काजू, चणा डाळ हे घालून घ्यावं आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यावी. भाज्यांमध्ये बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि पुन्हा झाकण ठेवून भाज्या 5 मिनिटं शिजवून घ्याव्यात. तयार पेस्ट शिजलेल्या भाज्यांमध्ये टाकून घ्यावी आणि झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजवून घ्यावी. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. तयार आहे वेज कुर्मा भाजी. अनवट स्वाद मध्ये तुम्ही सगळेजण पाहत आहात आजचा भाग, ज्यात वेज कोरमा भाजी कशी बनते हे आपल्याला प्रसन्नता मॅडमने दाखवलेलं आहे. ब्रेक नंतर आता पुढची रेसिपी जाणून घेऊया. पुढची रेसिपी कोणती? तर दुसरी रेसिपी आपण दाखवणार आहोत वेज मसाला क्लब सँडविच. यासाठी लागणारं साहित्य: सँडविच ब्रेड, कोबी, कॉर्न, शिमला मिरची, टमॅटो, कांदा, गाजर, मियोनीज, बटर, काळी मिरी पावडर, मीठ. आता वेज क्लब सँडविच नाश्त्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे.
तर पहिले आपण ब्रेडला बटर लावून घेऊया. सगळ्यात आधी मस्का लावणं फार महत्वाचं असतं, मगच सगळे आपल्या आवाक्यात येतात. इथे मी आता ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे, तसंच मी सगळ्याच ब्रेडला आता बटर लावून घेते. बरं, यासाठी व्हाईट ब्रेड वापरायचं आहे की ब्राऊन ब्रेड? जसं सँडविच ब्रेड घेऊ शकता तुम्ही, ब्राऊनही घेऊ शकता, व्हाईट ज्याच्या ज्याच्या आवडीवर आहे शेवटी ते. तर आपलं हे ब्रेडला बटर लावून झालेलं आहे, तर आपण आता भाज्या मिक्स करून घेऊया सगळ्या. एक बाउल घेऊया त्याच्यासाठी आपण. तर पहिले घेऊया आपण कोबी. कोबी हा स्वच्छ धुवून बारीक घेतलेला आहे. कोबी आपण अंदाजे प्रमाणे घेणार आहे, तरी मी 5 ते 6 स्पून असं घेते. फक्त आपण कोबी घेणार त्यानुसारच पुढच्या सगळ्या भाज्यांचं प्रमाण ठरणार आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची. त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर. त्यानंतर घेणार आहे कॉर्न. तर हे आपण उकडून घेतलेले कॉर्न घेतोय आणि या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेणार आहोत. मेयोनीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर मी हे सगळंच घेतलेलं आहे मेयोनीज. आणि वरून घालणार आहे छोटी थोडीशी काळी मिरी पावडर. तर हे आपलं झालेलं आहे, तर आपण हे ब्रेडमध्ये घालून घेऊया. तर हे आपण असं पहिले खाली घालून घेऊया ह्याच्या. तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला जे आवडेल असतील त्या भाज्या घालू शकता, जसं की लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची. बरं, झालं ना सँडविच? हो. नाही, ह्याच्यावर अजून एक आपल्याला लेअर द्यायचा आहे. म्हणजे गोविंदाचा आताशी पहिला तुम्ही बघायला. तर ह्याच्यावर आपण घालणार आहोत कांदा टोमॅटो. तर मी देते कांद्याचा लेअर ह्याच्यावर. त्याच्यानंतर द्यायचे टोमॅटो. बीट वगैरे पण घालू शकता. हो, बीट, बटाटा, तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही भाज्या ऍड करू शकता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी काळी मिरी पावडर. चाट मसाल्याचा वापर करू शकतो? हो, ह्याने थोडासा चाट मसाल्याने चांगला चटपटीत होईल आणि ह्या काळी मिरीने थोडासा तिखटपणा येईल. बस एवढंच आहे. त्याच्यानंतर मीठ घालते थोडंसं मी चवीनुसार. मी हे चिमटीने घालते कारण की चमच्याने तसं नीट पडणार नाही. बरोबर आहे, चमचा यापेक्षा हाताचा अंदाज अगदी परफेक्ट असतो. आता तुम्ही म्हणाला चीज स्लाइसचा काय करायचं, तर ह्याच्यावर आपल्याला हे चीज ठेवायचं आहे. तर मी हे चीज स्लाइस ह्याच्यावर ठेवते आणि हा ब्रेड त्याच्यावर एक ठेवते. आता हे आपल्याला चांगलं टोस्ट करून घ्यायचं आहे. तर मी हे मायक्रोवेव्ह मध्ये न करता तव्यातच टोस्ट करते. तर आपण दुसरं पण पहिले बनवून घेऊया एक. हो चालेल ना, या बनवूया. बरं, क्लब सँडविचचे 2/3 रेडी झालेले आहेत, पण आता ते टोस्ट केल्याशिवाय गंमत येणार नाही. बरोबर. तर आपण इथे थोडस बटर टाकूया पहिले. गॅस आपल्याला स्लो फ्लेमवरच ठेवायचं. बरं, हे अलगद उचलायचंय आणि ठेवायचंय. आपण या व्यतिरिक्त ओव्हन मध्ये सुद्धा क्लब सँडविच करू शकतो. ओव्हन मध्ये देखील करू शकता किंवा ह्याच्यावर एकदम इझी पद्धत आहे ही. कारण आपल्याला ते दोन्ही बाजूनी पलटता येतं ह्याच्यामध्ये तव्यामध्ये. आलेलं बटर मी हे वरून असं
तर मी याला पलटून घेईन. हे तुम्ही टोस्टरमध्ये देखील टोस्ट करू शकता, तर त्याला ते तुमचं नावच त्याचं चेंज होईल की वेज टोस्ट ग्रिल सँडविच. ते हे मी काढून घेतलेत, गॅस बंद करून घेते. तर आपण ह्याला मधून कट करून घेऊ शकतो किंवा त्रिकोणी देखील त्याचे काप करू शकतो. क्या बात आहे, मस्तपैकी दोन्ही क्लब सँडविच आपले भाजून तयार झालेले आहेत, ते टोस्ट झालेले आहेत. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवता ना आकार, हो आता आपण त्याला त्रिकोणात हो ट्रायंगल मध्ये करूया. हो चालेल. बर, तर ह्याला मी मधून कट करून घेते. चांगला कुरकुरीत भाजलेला आहे हा. तर हे बघा. हा, क्या बात, ये याचा आपलं क्लब सँडविच रेडी आहे. आपण दुसऱ्याला पण कट करून घेऊया मध्ये. थोडासा जास्त भाजला गेल्यामुळे तो थोडासा कुरकुरीत वाटतोय कापताना, पण आतून तो परफेक्ट झालेला आहे. येस, तुम्ही ह्याच्यामध्ये पिझ्झा सॉस वापरू शकता किंवा कॉकटेल सॉस वापरू शकता, केचप वापरू शकता, तुम्ही इतर कोणतेही सॉसेस ह्याच्यामध्ये घालू शकता, त्याची टेस्ट अजून वेगवेगळी लागेल त्याच्यासोबत. किंवा आपली हिरवी चटणी. हा, हिरवी चटणी सुद्धा. हो, हे लहान मुलांसाठी आहे बेसिकली, कारण मुलांना तिखट आवडत नाही. मग थोडंसं मियोनीजने टेस्ट वेगळी होते आणि भाज्या पण पोटात जातात, त्याच्यामुळे आपण फक्त मियोनीज घातलेलं आहे. हे तुम्ही लहान मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता टिफिनला. थोड्या वेळासाठी मी स्वतःला लहान समजतो आणि यावर ताव मारतो. वेज मसाला क्लब सँडविच. साहित्य: सँडविच ब्रेड, कोबी बारीक चिरलेला, कॉर्न, हिरवी शिमला मिरची, टॉमॅटो, कांद्याचे काप, गाजर, मेयोनीज, बटर, काळी मिरी पावडर आणि मीठ. कृती: सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये चिरलेला कोबी, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, उकडलेले कॉर्न, चवीनुसार मीठ घालावं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. यानंतर यामध्ये मेयोनीज आणि काळी मिरचीची पावडर घालून घ्यावी. सर्व मिक्स करून घ्यावं. तयार मिश्रण ब्रेडच्या एका स्लाइसवर पसरवून घ्यावं आणि त्यावर ब्रेड ठेवावा. त्या ब्रेडवर कांदा, टॉमॅटोचे काप ठेवावेत, थोडीशी काळी मिरी पावडर आणि चिमूटभर मीठ यावर घालावं. शेवटी यावर चीज स्लाइस ठेवावं आणि यावर ब्रेड स्लाइस ठेवावं. तव्यावर थोडंसं बटर गरम करून त्यावर सँडविच दोन्ही बाजूने टोस्ट करून घ्यावं. तयार आहे वेज मसाला क्लब सँडविच. पण मंडळी, आपण पाहू शकता आज वेज मसाला क्लब सँडविच कसं बनतं हे मॅडमने आपल्याला दाखवलेलं आहे. प्रसन्नता मॅडम, खरंच तुमच्या दोन्ही रेसिपीज आम्हाला आवडलेल्या आहेत आणि विशेषतः या अगदी सहज होण्यासारख्या रेसिपी आहेत. असं नाही की बऱ्याचदा काही काही इन्ग्रेडियंट्स आणण्यासाठी शोधाशोध करायला लागतो, नाही. हे नेहमीच आपल्या किचनमध्ये असतं किंवा फ्रीजमध्ये असतं. तर मंडळी, विशेषतः मुलांचा विचार करता किंवा घरातल्या सगळ्यांचा विचार करता या दोन्ही रेसिपीज तुम्हीसुद्धा फॉलो कराल अशी आम्हाला आशा आहे. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. शाळा बुडवून आलात की काय? हो, शाळा बुडवूनच आलेली पण काही हरकत नाही. ही रेसिपीची शाळा चांगली होती. हो, खरी. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. मला पण या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मी तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आता यांची परीक्षा मी घेणार आहे सँडविच टेस्ट करून आणि मला पूर्ण खात्री आहे की हे चांगलंच असणार आहे. त्याबद्दल वाद नाही. अनवट स्वाद या कार्यक्रमात आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही त्या नक्की करून पहा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पुढच्या भागात नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा, अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद.